जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षक भरती बंदी उठवावी कायम विना अनुदानित शाळांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत आणि सार्वत्रिक निवडणुकाशिवाय अन्य निवडणुकांची कामं शिक्षकांना देऊ नयेत या मागण्यांसाठी शैक्षणिक व्यासपीठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापुरातील शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत त्याबद्दलची घोषणा केली कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बारा फेब्रुवारीला होणार असून त्यासाठी कागल करवीर शाहूवाडी राधानगरी तसंच कोल्हापूर शहरातील अनेक शिक्षकांना निवडणूक कामकाजाचे आदेश दिले आहेत सध्या दहावी बारावी शिष्यवृत्ती परीक्षेच्या कामांमध्ये शिक्षक गुंतलेत त्यामुळे अशा निवडणुकीच्या कामकाजात शिक्षकांना सहभागी करू नये जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षक भरती तातडीनं करावी कायम विना अनुदानित शाळांचे प्रश्न सोडवावेत यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठातर्फे मोर्चा काढण्याचा निर्णय आमदार जयंत आसगावकर यांनी जाहीर केला तर सक्तीनं निवडणूक काम लावलेल्या शिक्षकांची विद्याभवनमध्ये बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ असं सभाध्यक्ष एस डी लाड यांनी जाहीर केलं या बैठकीला के शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन सुरेश संगपाळ खंडेराव जगदाळे बाबासाहेब पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड व्ही जी पवार सुधाकर निर्मळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते